कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेजमधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा छत्रपती शिवाजी महाराज अठरा हजार तीनशे सहा दिवस जगले बालपणाचे चार हजार दिवस वजा करा उरलेलं आयुष्य लढ्या मागून लढाया युद्धा मागून युद्ध आणि प्रत्येक वेळा यमराजाचा पराभव हे सूत्र ठरलेलं होतं महाराजांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला मला नाही वाटत की महाराजा चार तास सहा तास सुखाची झोप मिळाली असेल तुम्हाला मी एक उदाहरण देईल महाराजांच्या आयुष्यामधला लॉकडाऊन सिद्धी जोहरनी पाठ जो फौजेने वेढा दिला पनागडचा वेढा सगळ्यांना माहिती हे प्रकरण दिनांक दोन मार्च सोळाशे साठ महाराजांनी वेड्यात अडकवून घेतलंय महाराज अडकले नाही आहेत जेव्हा सिद्धी जोहर चाल करून आला महाराज मिर्जेला होते आणि मिरजेचा वेढा उठवून महाराजांनी विचार केला जर राजगड प्रतापगडला गेलं तर जोहरच्या फौजा स्वराज्याच्या ऐनगर्भामध्ये येतील सामान्य रयतेची धुळधाळ होईल आणि म्हणून महाराजांनी स्वतः निर्णय घेतला की स्वतःहून पनाळ्यामध्ये अडकवून घेण्याचा दिनांक दोन मार्च सोळाशे साठ पस्तीस हजाराची फौज महाराज अडकवून घेतलाय महाराजांनी अडकलेत पण जेव्हा लक्षात आलं की जोहर धोधो पावसात सुद्धा सुबर हल्ला नाही आणि मग पलायनाचा बेत दिनांक बारा जुलै सोळाशे साठ एकशे बत्तीस दिवस दिनांक दोन मार्च ते बारा जुलै एकशे बत्तीस दिवस महाराज वेढ्यामध्ये अडकून घेतले आणि सही सलामत सुखरूप महाराज निसटलेत विचार करा कुठलंही नैराश्य नाही कुठलेही महाराज दुःखाच्या घरतेत नाहीयेत कितीही कठीण प्रसंग आला फक्त एकच मार्ग काढणे पन्हाळ्याची लॉकडाऊन एकशे बत्तीस दिवसाची महाराजांनी सोसली आहे छत्रपतींच्या आयुष्यामध्ये सगळ्यात भयानक प्रसंग सगळ्यात दुर्दैवी प्रसंग असा कोणता जर कोणी विचारला तर मी नेहमी म्हणत असतो तो पुरंदरचा तहा अत्यंत नामुष्कीजन्यतहा पण हा तहा महाराजांनी सहजासहजी केला नाही सोळाशे पासष्ट मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या फौजा राजगडाच्या पायथ्यापर्यंत आल्या खेडीपाणी बेचिराग करत सुटल्या जाळपोळ सुरू झाली रयतेची धुळदान होत होते अगोदरच शाहिस्ते खान इथे आला होता दिनांक नऊ मे सोळाशे साठ लाल महालाचा ताबा घेतला ते सुमारे तीन वर्ष दिनांक सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट तीन वर्ष सामान्य रयतेची धुळदान होत होती हिंदवी स्वराज्याची अर्थव्यवस्था कोसळली होती आणि मग महाराजांच्या लक्षात आलं अगोदरच रयतेची परवड झाली आहे आणि पुन्हा जर आपण यांच्याशी मुकाबला करत बसलो तर पुन्हा धुळदान होईल सामान्य रयतेसाठी आणि झुंजता झुंजता पुरंदर घेता घेता मुरारबाजी देशपांड्यांचा हौतात्म्य महाराजांना जिव्हारी लागला किल्ले पुन्हा घेता येतील पण जी जीवाभावाची माणसं आहेत ती गमावता कामा नाही आणि म्हणून महाराजांनी पुरंदरचा तह केला दिनांक तेरा जून सोळाशे पासष्ट तशा अर्थाने सर्वस्व गमावलंय महाराजांनी तसं काही उरलं नाही विचार करा या तहा अंतर्गत महाराज स्वत स्वतःचा पुत्र शंभूबाळ वैवर्ष नऊ पंच हजारी मनसुबदार झालाय मोगलांचा प्रत्यक्ष विचार करा महाराज तशा अर्थानं राजे उरले नाहीत तेवीस किल्ले द्यावे लागले चार लाख होण भासोली उत्पन्नाचा मुलूक मोगलांना द्यावा लागला आणि त्याहीपेक्षा राजे जयसिंग आणि दिलेर खाना सांगितलेली जिम्मेदारी निभवावी लागली मिरजा ला। विजापूरवरती हल्ला करा महाराज निघालेत आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यापासून मंगळवेढ्यापासून महाराज गेल्याची नोंद आहे डिसेंबर सोळाशे पासष्ट महाराजांनी हल्ला केला विजापूरवरती पण हा हल्ला हिंदवी स्वराज्यासाठी नव्हता हा हल्ला मराठ्यांच्या स्वातंत्र्यासाठी नव्हता तर हा हल्ला होता मोगलांच्या वतीनं महाराजांनी केलेला हल्ला पुरंदरच्या तह अंतर्गत महाराजा प्रत्यक्ष मनसबदार आहेत दुर्दैव बघा महाराजांचा पराभव झाला हो महाराज तिथून परतलेत मिर्झा राजे दयसिंग आणि दिलेर खानाच्या लक्षात आला शिवाजी राजांचा पराभव झाला हो खरं म्हणजे यामागचे डावपेच वेगळे होते तो आजच्या व्याख्यानाचा विषय नाहीये परंतु पराभव झाल्यानंतर हो एखादं काम चुकावं आणि ठाण्याने दुसरं काम सांगावं तस मिर्झा राजे जयसिंग महाराजाला म्हणतात शिवराजे शिवाजीराजे काही बात नाही किल्ले पन्हाळा तुम्ही घेऊन दाखवा किल्ले पन्हाळा अदिलशाही कब्जामध्ये महाराजांनी आता ठरवलंय की आता हरायचं नाही डावपेच आखलेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहंगज तालुक्यामध्ये कलादिनी कलानिधी नावाचा एक गड आहे महाराज तिथं आलेले आहेत मध्यरात्रीची वेळ आहे दिनांक पंधरा जानेवारी सोळाशे सहासष्ट महाराज वाट बघतायत सरनौवत नेताजी पालकर येणार आहेत एक नव्या जमाची कुमक घेऊन आणि मग दोघं मिळून किल्ले पन्हाळ्यावरती हल्ला करणार ऐसं ठरलं आहे एक प्रहार तीन तास राजेंनी वाट बघितली पण नेताजी पालकर आलाच नाही शेवटी महाराजांनी हल्ला केला साखर झोपेमध्ये असणाऱ्या त्या पन्हाळ्याच्या सरदारावरती हर हर महादेव म्हणून यलगार केला युद्धाला प्रारंभ झाला परंतु एक हजार मराठे कापल्या गेले आणि तिथूनही महाराजांना पराभवतून परतावं लागलं एकानंतर दुसरा पराभव आणि या तहाच्या अंतर्गत राज्यांना अग्र्याला जावं लागलं पण तिथं प्रसंग माहिती आहे दिनांक बारा मे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाची पन्नासावी सालगिरा आणि महाराजांना पंच हजारी मनसबदारीच्या त्या जसवंत जसवंतसिंग जोधपूर महाराजाच्या पाठीमागं उभं केलं तिथं महाराजांच्या लक्षात आलं की आपला अपमान होतोय आणि महाराजांनी ज्या पद्धतीनं सुनावलं त्या दरबारामध्ये दरबार त्याचा वाढदिवस त्याचा राजधानी त्याची परंतु अपमान झाल्यानंतर मराठा डिवचल्यानंतर कसा स्वाभिमानही हो होतो हे बारा मे सोळाशे सहासष्टला हिंदुस्थाननी बघितलं आहे एक वेळा आम्ही मोद पत्करू पण अपमान नाही म्हणून औरंगजेबाच्या त्या दरबारामध्ये त्याला डोळे दाखवून ज्या औरंगेबाच्या दरबारामध्ये खाली मान घालून उभं राहणं सगळ्यांना अलिखित बंधनकारक होता तिथं महाराष्ट्रामधून एक राजा येतो आणि देश विदेशातील मनसबदार जमलेले असताना सुलम जातो औरंगजेबाच्या आयुष्यातली ही पहिली घटना होती आणि मग तिथं झालं असं महाराजांना कैदेत पडावं लागलं ला। आणि तो दिनांक बारा मे सोळाशे सहासष्ट ते सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट नव्याण्णव दिवसाचा लॉकडाऊन काय घालमेल झाली असेल राज्यांची तेही अशा शत्रूच्या ताब्यात आहेत ज्या औरंगजेबाने स्वतःच्या जन्मदात्या बापाला हाल हाल करून ठार केला तो औरंगजेब ज्या औरंग्याने स्वतःचा सख्खा भाऊ ना होतं दारा शुको दिनांक तीस ऑगस्ट सोळाशे एकोणसाठला भर दिल्लीमध्ये मुंडकं उडवलाय स्वतःच्या भावाची हत्या करणारा बापाला हाल हाल करून ठार करणारा विश्वास खातकी त्याच्या कैदेत महाराजात विचार करा निष्ठून जाण्याची अंधकार कुठेही आशा नाहीये निराशाजन्य वातावरणामध्ये महाराज सकारात्मक आहेत आणि महाराजांनी प्रयत्न केला आणि महाराज निसटले आणि म्हणून छत्रपतींच्या आयुष्याचं तुम्हाला एक सकारात्मक उदाहरण घ्यावं लागेल काय शिकायचं महाराजांकडनं छत्रपतीपासून एकच शिकलं पाहिजे की बाका प्रसंगामध्ये महाराज डगमगले नाहीत निराश नाहीत आत्महत्येचा विचार तर मनाला स्पर्श करून कधीच गेला नाही फक्त एक केला ऑप्टिमम एफर्ट्स जास्तीत जास्त परिश्रम केलेत महाराजांनी ऑप्टिमम पॉझिटिव्ह एफर्ट्स इन ॲडव्हर्स कंडिशन हे सूत्र आहे की प्रतिकूलतेमध्ये सकारात्मक वृत्तीनं जास्तीत जास्त प्रयत्न करून यश मिळवणं आग्र्याच्या सुटकेत महाराजांनी हेच केलं महाराज तिथून परतलेत विचार करा तिथून परतल्यानंतर जेव्हा जात होते महाराज ताब्यामध्ये केवळ सतरा किल्ले आहेत आणि या प्रसंगामध्ये मला त्या विजापूरच्या पराभवाचं काही वाटत नाही मनापणाला हर रे महाराज त्याचं काही वाटत नाही परंतु ज्या दिवशी तह झाला दिनांक तेरा जून सोळाशे पासष्ट त्या काळातला नियम होता हरलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडं सहा मैल पायी चालत जायचा निशास्त्र हात रुमालात बांधून विचार करा काय घालमेल झाली असेल महाराजांची महाराज निघाले असतील दुतर्फा नागरिकांची गर्दी असेल लोक धाय मोकळून रडत असतील सामान्य माय भगिनी आई भवानी आणि महालक्ष्मीला कोसत असतील काय आमच्या राजावरती आणली आहे विलक्षण प्रेम राजावरती महाराज सुद्धा तहासाठी निघाले असतील निशस्त्र पायी मनामध्ये विचाराचं होर असेल कोण के काही आपला राजा सन्मानानं घोड्यावरती बसला पालखीत बसला तो राजा आज घोड्यावरती नाही आहे पालखीत नाहीये तो पै चालतोय घालमेल मनामध्ये आहे असंख्य विचारांचं काहूर मनामध्ये बाका प्रसंग आहे सर्वस्व गमावलेला राजा कफल्लक झालेला राजा म्हणजे तेवीस किल्ले चार लाख होणाचा मुळूक सोडून द्या पण जगाच्या पाठीवर हा एकमेव राजा हिंदुस्थानाच्या पाठीवरचा एकमेव पिता ज्यांनी आपला पुत्र पोटचा गोळा नववर्षाचा शंभूबाळ मोगलांकडं सामान्य रयतेसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी जामीन ठेवला विचार करा काय काहूर असेल मनामध्ये राजे अस्वस्थ आहेत पण डगमगलेले आहेत त्या बाका प्रसंगामध्ये सर्वस्व गमावलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा एकच सकारात्मक विचार होता की आज गमावलंय ही वेळही निघून जाईल मी पुन्हा मिळवेल आणि झाला तसाच आग्र्याला जाताना महाराजांकडे सतरा किल्ले होते आणि आग्र्याहून परत आल्यानंतर जो थडागा लावला पुन्हा किल्ले ताब्यात घेण्याचा पराक्रमाची पराकष्ठा आणि सोळाशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत नाशिकच्या बागलान प्रांतातील साल्हेर पासून ते तंजावरच्या वेल्लोर जिंजी पर्यंत दोनशे चाळीस किल्ले महाराजांनी मिळवले एक लाख पाच हजार खोड दोन लाख पायदळ आहे हजारांचं असलेलं साम्राज्य करोडोमध्ये महाराजांनी नेऊन ठेवलं आहे म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण करू शकतो हा संदेश महाराजांनी दिला आहे आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये तुम्ही विद्यार्थी असा व्यापारी असा राजकारणी असा किंवा कोणीही असा आयुष्यामध्ये जर वाईटात वेळ जर आली तर एक लक्षात ठेवा की सर्वस्व गमावलेला महारूस कधीही हरत नाही छत्रपतींच्या आयुष्यात सर्वस्व गमावलेला होता पण सकारात्मक विचार होता आणि म्हणून महाराजांनी हे पुन्हा मिळवलं एक विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये जर वाईट विचार मनामध्ये आला तर एक क्षण आठवायचा की दिनांक तेरा जून सोळाशे पासष्ट एवढी वाईट तर वेळ माझ्यावरती आली नाही ना विचार करायचा सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा महाराज सकारात्मक आहेत मी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकरी आत्महत्या सगळ्यात महत्वाच्या होत्या मला आठवता यवतमाळ जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बहात्तर आत्महत्या एका महिन्यात झाल्या शेतकऱ्याची संवाद साधत असताना एक संकल्प करायला लावला अरे पाच एकर जमीन गहाण ठेवली म्हणून आत्महत्येच्या विचार मनामध्ये येत असतील तर स्वतःचा पोटचा गोळा शंभूबा नऊ तो गहाण ठेवला तरीही आत्महत्येचा विचार आला नाही आणि म्हणून वाईटात वाईट वेळ आली एक विचार करायचा महाराजांनी कधी वाईट विचार केला नाही नैराश्य जागरतेत महाराज गेले नाहीत सतरा किल्ल्यापासून दोनशे चाळीस किल्ल्यापर्यंत महाराजांनी घोडदौड केली फिनिश पक्षाप्रमाणे शून्यातून राखेतून विश्व निर्माण करण्याची जिद्द ठेवली आणि म्हणून छत्रपतींपासून आपण काय शिकलं पाहिजे तर थिंक अल्वेज पॉझिटिव्ह लाईक छत्रपती शिवाजी महाराज शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय प्रशस्त हॉल लॉग डायनिंग हॉल वधूवर रूम्स गेस्ट रूम्स प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा